मला एक तुमच्यावर ऑब्जेक्शन आहे देवेंद्रजी. मी बघितलं ज्यावेळेस एकनाथराव बोलत होते त्यावेळेस एकही भाजपवाला टाळी वाजवत नव्हता. परंतु आपण त्याच्यामध्ये माझ्या भाषणाला मिळालेल्या टाळ्या मोजत राहिलात आणि मला म्हणालात की अमक्यानी टाळ्या वाजवल्या नाही, तमक्यानी टाळ्या वाजवल्या नाही. परंतु टाळ्या मोजण्यापेक्षा काल घेतलेल्या विकासाची कामं, त्याचे निर्णय. उपमुख्यमंत्री असं का अग्रेसिव्हली त्या ठिकाणी मांडतात, टाळ्या घेतात, बाकडी बिकडी सगळे वाजवत असतात? मला एक तुमच्यावर ऑब्जेक्शन आहे देवेंद्रजी. मी बघितलं ज्यावेळेस एकनाथराव बोलत होते त्यावेळेस एकही भाजपवाला टाळी वाजवत नव्हता. त्या सध्या एक मिनिट तुम्ही अध्यक्ष महोदय माईक वर ह्याच्यावर टीव्ही मध्ये बघा. त्याच्यात एक मिनिट हरेश पिंपळे साहेब, तुम्ही फक्त मधनान्न वाजवायचा. आणि नंतर तर तानाजीराव गेले, तानाजीरावांनी आमच्याच लोकांना सांगितलं टाळ्या वाजवा. अरे देवेंद्रजी, तुम्ही मुख्यमंत्री होता 5 वर्ष, एवढ्या महत्वाच्या गोष्टी, इतके करोड रुपयाचे प्रस्ताव त्यांनी सांगितले, किती सगळ्यांनी मिळून टाळ्या वाजवलं की नाही? एक मिनिट माझं बोलू दे ना, माझं बोलू दे. राईट टू रिप्लाय देत असताना मला सांगा, तुमचा तर चेहरा मी सारखा बारकाईने बघत होतो. तुम्ही इतक्या अस्वस्थ होत होता की बरोबर माझं तुमच्याकडेच लक्ष आहे, कारण सगळ्यात जवळ तुम्हीच आहे ना. इथनं हे जरा लांब लांब आहेत, इथनं जवळ इथं इथं डोळ्याला, त्याच्यामुळे मी सारखा बारकाईने बघत होतो. तुम्ही पण त्या तुम्हाला तर सगळ्यात चान्स आहे साहेब, तुम्ही विधिमंडळाचे नेतेच आहात, त्याच्यामुळे काय तिथेही देणार आणि सगळेच देणार. पण एकंदरीत मी चेष्टा करत नाही किंवा गमतीनं बोलत नाही, मी साधारण बघत होतो करोडो रुपयाच्या योजना सांगत असताना मुख्यमंत्री काय सांगायचे, अधिकारी काम करतायत, मान्यता देणार आहे, कालबद्ध कार्यक्रम करतोय, कृतीबद्ध आराखडा तयार करतोय, योजना आणतोय, मंजुरी करण्यात आलेले आहेत, प्रस्ताव पाठवलेले आहेत, मान्यता मिळेल, दिल्लीमध्ये पाठवलेत. नाही नाही एक मिनिट, मी प्रत्येक बाबतीमध्ये टिपण करून घेतलं. माझं मुख्यमंत्री महोदय तुम्हाला एक सांगणं आहे की कुठलाही एखादी गोष्ट सांगत असताना तुम्ही मुख्यमंत्री आहात, मान्यता करतो आणि प्रस्ताव पाठवला का, हे मी करणार, सांगा ना. मान्यता बिंदा जाता तो तुमचा अधिकार आहे. मी कॅबिनेटला, तुम्ही कशाला सांगता कॅबिनेटला पाठवतो, मी कॅबिनेटमध्ये करून घेणार. एक मेसेज तिथे गेला पाहिजे लोकांच्यात, हे महाराज उपमुख्यमंत्री असताना हे रेटून बोलताय आणि तुम्ही मात्र जरा माग मागच येताय. मला तुम्ही जरा रात मग हे शिवर शंभूराज, हे तुम्हाला माहिती होतं तर तुम्ही काय नाही सांगत मग ते. माझं एवढंच म्हणणं आहे, राज्याचे तुम्ही 13 कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात, 3 प्रस्ताव अतिशय महत्वाचे होते. ते प्रस्ताव देत असताना अख्खं महाराष्ट्र आणि अख्खा विदर्भ मराठवाडा सगळा तुमच्या बोलण्याकडे त्या ठिकाणी बघत असतो. ते बघत असताना ते कॅमेरा ज्यावेळेस तुमच्याकडे असतो त्यावेळेस ह्यांचाही चेहरा महाराष्ट्राला दिसत असतो, कारण तुम्ही समोरच्या ह्याच्यात बघा, ते जवळ बसलेला पण तिथं दिसत असतो. त्यावेळेस तुम्ही जे जे बोलताय त्यावेळेस ह्यांची प्रतिक्रिया काय येते, ते चेहरा बघून जे विचार करणारे आहेत ते वेगळाच विचार करत असतात. त्याच्यामुळं तसं नाही, तुम्ही पुढच्या वेळेस बोलताना माझी हात जोडून विनंती आहे, ह्यांना तात्पुरतं ह्या बाजूला बसवान, तुम्ही एकटाच तिथं बसा, म्हणजे काय होईल एकटा तुमचा चेहरा त्या ठिकाणी जाईल. पण दादा तुम्ही काल माझं भाषण बरोबर ऐकत होता अगदी लक्ष देऊन, पण मनात असूनही आपण मोकळेपणाने दाद दिली नाही हे काल मी या ठिकाणी मला जाणवलं. ठीक आहे, तुमच्यावर आता तुमच्या महाविकास आघाडीचा काही दबाव असू शकतो, म्हणजे त्यामुळे मी समजू शकतो. परंतु मी नेहमी सांगतो अजितदादा स्पष्ट वक्ते आहे, चांगल्याला चांगलं म्हणतात. परंतु काल जे आम्ही निर्णय घेतले एवढे विदर्भासाठी, आपण सरकारने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन किंवा त्याला आपण चांगलं म्हणावं, परंतु आपण त्याच्यामध्ये माझ्या भाषणाला मिळालेल्या टाळ्या मोजत राहिलात आणि मला म्हणालात की अमक्यानी टाळ्या वाजवल्या नाही, तमक्यानी टाळ्या वाजवल्या नाही. परंतु टाळ्या मोजण्यापेक्षा काल घेतलेल्या विकासाची कामं, त्याचे निर्णय आणि ते मोजले असते तर मला बरं वाटलं असतं, बरोबर ना?
आणि मी तुमचा चेहरा पाहत होतो, दादांना वाटलं होतं की हे काय असं काय एवढं काय होणार नाही, एवढे काय निर्णय होणार नाहीत विदर्भासाठी. आणि त्यामुळे आमचा जो काही सरकारचा परफॉर्मन्स आपण पाहिला आणि ते आपल्याला अपेक्षित नव्हतं, आणि त्यामुळे नक्कीच आपण जे काही निर्णय आहे थोडे ट्विस्ट करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे चर्चा वेगळी वेगळ्या दिशेला जावी, पण मला ते काही आपल्याकडून अपेक्षित नव्हतं. कारण एवढे मोठे आम्ही निर्णय घेतले, निर्णय म्हणजे आपण शेवटी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मिळून या राज्याचा कारभार करत असतो, निर्णय घेत असताना विरोधी पक्षाचे देखील आम्हाला सहकार्य पाहिजे असतं, आणि म्हणूनच विरोधी पक्ष आणि सत्ताधारी हे दोन चाक आहे आणि त्या हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. आणि म्हणून गेल्या 6 महिन्यापूर्वी हे जे काही सरकार आमचं आलंय, या सरकारच्या कामाचा वेग जो आहे हे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं, या महाराष्ट्राने पाहिलं, या राज्याने पाहिलेलं आहे. आणि या कमी इतक्या कालावधीमध्ये सुरुवातीपासून जर पाहिलं तर आपण घेतलेले निर्णय एक एक जर पाहिले तर नक्की यामध्ये आपल्याला देखील लोकांना काहीतरी देणारं सरकार आहे अशी भावना देखील आपल्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.